आपल्या सर्वांना मंगळमय सकाळ. मी पवन आपल्या सर्वांचे MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जिओग्राफी हा सब्जेक्ट आपण अभ्यासणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण जिओमॉर्फिक प्रोसेसेस हा जो टॉपिक आहे, हा जो चॅप्टर आहे, तो आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आता ह्या जो जिओग्राफी आहे म्हणजेच भूगोल आहे, हा पूर्णतः NCERT बेस हा असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण NCERTचं जे 11वीचं बुक आहे, फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी हा नावाचं ते 11वीचं NCERTचं बुक आहे, त्या बुकच्या अनुषंगाने आपण आज ते लेक्चर डिस्कस करणार आहोत. तर ठीक आहे, तर हा परीक्षा दृष्टिकोन फार महत्त्वाचा टॉपिक आहे. आता याच्यामध्ये फारसा असा काही फॅक्च्युअल डाटा तुम्हाला मिळणार नाही, कारण की हा पूर्णतः कन्सेप्च्युअल डाटा आज तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे. तर एक एक आपण कॉन्सेप्ट समजून घेऊन पुढे चालत जाऊ, ठीक आहे. तर आता आपण फारसा वेळ न वाया घालवता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आता तुमच्यासमोर जे आलं आहे की जिओमॉर्फिक प्रोसेस, आता समजून घ्या की जिओमॉर्फिक प्रोसेस म्हणजे काय असतं. आता जिओमॉर्फिक प्रोसेस अगदी पहिले हे डेफिनेशन समजून घेऊ, त्यानंतर आपण त्याच्यावर डिस्कस करूया. तर आता पहिलं स्टेटमेंट म्हटलं आहे की द प्रोसेस रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन अँड अल्टरनेशन ऑफ द अर्थ सर्फेस, म्हणजेच जे पृथ्वीचा जो सर्फेस आहे, पृथ्वीचा जो सर्फेस आहे, ह्या सर्फेसवर जे काही आता जे जिओमॉर्फिकल ज्या काही प्रोसेस आतमध्ये घडतात किंवा ज्या बाहेर घडतात, त्याच्या अनुषंगाने जे काही जे नवीन फॉर्मेशन होतं किंवा एका फॉर्ममधून ते दुसऱ्या फॉर्ममध्ये तयार होतं, त्यालाच आपण जिओमॉर्फिक प्रोसेस असं म्हणत असतो. तर एकंदरीत काय, जर पृथ्वीचा जो सर्फेस आहे, पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, त्याच्यामध्ये काहीही थोडा जरी बदल झाला तरी तो त्याला आपण जिओमॉर्फिक प्रोसेस असं म्हणत असतो, ठीक आहे. तर आता आपण पुढचा पॉईंट डिस्कस करूया की पुढे म्हटलं आहे की द फिजिकल अँड केमिकल इंटरॅक्शन बिटवीन द अर्थ सर्फेस अँड द नॅचरल फोर्सेस ॲक्टिंग अपॉन इट टू प्रोड्यूस लँडफॉर्म्स. आता जे अर्थचा जो सर्फेस आहे, जो पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, आणि आपल्याला माहीत आहे की पृथ्वीवर भरपूर असे फोर्सेस हे वर्क करत असतात, ज्याच्यामध्ये कोरिओलिस फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ठीक आहे, त्यानंतर यांच्यासारखे असे विविध फोर्स हे पृथ्वीभोवती आणि पृथ्वीच्या आतमध्ये सुद्धा हे फोर्सेस हे वर्क करत असतात, ज्याच्यामध्ये आता पृथ्वीचा सर्फेस आणि जे नॅचरल फोर्सेस असतात याच्यामध्ये जे इंटरॅक्शन होते, यांच्या दोघांमध्ये ज्या काही घडामोडी घडतात, त्यांच्या अनुषंगाने काहीतरी नवीन प्रक्रिया घडून जो पृथ्वीचा सर्फेस हा चेंज होत असतो, ठीक आहे, त्याला आपण जिओमॉर्फिक प्रोसेस असं म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलं आहे की द प्रोसेसेस आर डिटरमाइंड बाय सच नॅचरल इन्व्हायरमेंटल व्हेरिएबल ॲज जिओलॉजी, क्लायमेट, व्हेजिटेशन अँड बेस लेवल टू से नथिंग ऑफ ह्युमन इंटरफेरन्स, ठीक आहे. आता म्हटलं आहे की जे काही हे जे पृथ्वीचा सर्फेस आहे, ह्या पृथ्वीच्या सर्फेसवर जे काही चेंजेस होतात, त्या चेंजेस होण्यामागे जिओलॉजी, क्लायमेट, व्हेजिटेशन अँड बेस लेवल यांच्यामार्फतसुद्धा होत असतात. म्हणजेच याचा अर्थ की ह्या पूर्णतः नैसर्गिक क्रियेच्या माध्यमातून हे सर्व घडत असतं. याच्यामध्ये नथिंग ऑफ ह्युमन इंटरफेरन्स, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही मानवाचा हस्तक्षेप याच्यामध्ये नसतो. तर हे पूर्णतः नैसर्गिक प्रक्रियेच्या अनुषंगाने हे सर्व घडत असतं, ठीक आहे. तर आशा आहे की जसं जसं आपण एक्सप्लेन करतो तसं तसं एक एक पॉईंट तुम्ही समजून पुढे आपण जात जाऊया, ठीक आहे. तर हे होती जिओमॉर्फिक प्रोसेसच्या डेफिनेशन आणि त्याचे काही अर्थ, ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता पुढे हे जे तुमच्या स्क्रीनवर जी डायग्राम दिसते, हे डायग्राम तुम्ही प्रयत्न करा की तुमच्या वहीमध्ये असेच्या असे डायग्राम काढण्याचा, कारण की हे जे पूर्ण डायग्राम आहे हे आपल्याला गुगल सर्च केल्यानंतर, जिओमॉर्फिक प्रोसेस जेव्हा तुम्ही गुगल सर्च कराल तेव्हा तुम्हाला या प्रकारची डायग्राम ही मिळून जाईल. परंतु तुमच्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये जर लिहिलेलं असेल तर ते फार उत्तम राहील, ठीक आहे. तर आता आपण एक एक पॉईंट, एक एक मुद्दा हा स्टेप बाय स्टेप आपण अभ्यासणार आहोत. तर लक्षात घ्या की जिओमॉर्फिक प्रोसेस म्हणजे काय, ठीक आहे. तर आपण हे आधीच डिस्कस केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये जे याला दुसरा पर्यायी शब्द आहे की अर्थ मुवमेंट्स, म्हणजे ज्या काही पृथ्वी आहे, या पृथ्वीमध्ये जे काही चेंजेस होतात, स्पेशली याचा सर्फेसमध्ये, याचा जो सर्फेस असतो, जो पृष्ठभाग असतो पृथ्वीचा, त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात बदल होतात त्याला आपण जिओमॉर्फिक प्रोसेसेस असं म्हणतो. आता जिओमॉर्फिक प्रोसेसचा मराठीत अर्थ जर सांगायचा झाल्यास, तर जिओमॉर्फिक म्हणजे काय, तर भौगोलिक प्रक्रिया, ठीक आहे. याचा मराठीत अनुवाद काय होईल, तर भौगोलिक प्रक्रिया असं अनुवाद होईल. आता लक्षात घ्या की भौगोलिक प्रक्रिया ह्या दोन प्रकारच्या असतात. त्याच्यातले पहिल्या नंबरचा आहे इंडोजेनिक प्रोसेस,
दुसरे आहे की एक्झोजेनिक प्रोसेस. आता इंडोजेनिक प्रोसेस म्हणजे काय की जे आता जे समजा पृथ्वी आहे ह्या पृथ्वीच्या अंतर्गत जे काही बदल जे काही मुवमेंट चालत असतात त्या अनुषंगाने जे काही बदल होतात त्याला आपण इंडोजेनिक असं म्हणत असतो. आणि एक्झोजेनिक म्हणजे हा जो पृथ्वी आहे या पृथ्वीच्या बाहेरील वातावरणातील किंवा जे काही सबस्टन्स अवेलेबल आहे त्यांच्यामार्फत जे काही चेंजेस होतात त्याला आपण एक्झोजेनिक असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत पृथ्वीच्या आतमधील ज्या प्रक्रियेने हे क्रिया घडत असतील त्याला आपण इंडोजेनिक म्हणतो. आणि ज्या पृथ्वीच्या सरफेस म्हणजेच पृष्ठभागाच्या बाहेरील ज्या काही घडामोडी घडतात त्याला आपण एक्झोजेनिक असं म्हणत असतो. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. तर आता आपण पुढे जाऊया. तर आता आपण इंडोजेनिक हे अभ्यासूया. आता इंडोजेनिक प्रोसेसेसमध्ये काय असतं हे आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. आता इंडोजेनिक ज्या प्रोसेसेस असतात ठीक आहे ह्या दोन प्रकारचे असतात, ज्याच्यामध्ये एक स्लो मुवमेंट असतात आणि एक सडन मुवमेंट असतात. आता जे स्लो मुवमेंटला दुसरा पर्यायी शब्द आहे डायस्ट्रॉपिझम. ठीक आहे, डायस्ट्रॉपिझम याला आपण पर्यायी शब्द आहे स्लो मुवमेंट्स. हे लक्षात ठेवा की याला तुम्ही हायलाईट करून ठेवा, जे डायस्ट्रॉपिझम आहे याला स्लो मुवमेंट असं म्हणतात. आता याचेसुद्धा दोन पार्ट पडतात, ज्याच्यामध्ये एक व्हर्टिकल आहे आणि एक हॉरिझॉन्टल आहे. आता व्हर्टिकल म्हणजे उभ्या दिशेने आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या दिशेने. ठीक आहे, याचं काही तुम्ही अर्थ फक्त समजून घ्या. हे इंग्लिशमध्ये वर्ड आहे, हे त्याच्यामध्ये तुम्ही फारसं पडू नका. फक्त महत्त्वाचं काय की त्याचा अर्थ समजून घेणं आणि ते कसं कसं आहे हे आता आपण फक्त कॉन्सेप्च्युअल बेस इथे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तुम्ही म्हणाल की याचं मराठी पर्यायी शब्द काय आहे ते तुम्ही डिक्शनरीमधून सुद्धा बघू शकता. महत्त्वाचं काय की कॉन्सेप्ट समजणं आणि क्लिअर कट असणं. ठीक आहे, तर जे स्लो मुवमेंट्स आहेत ज्यालाच आपण डायस्ट्रॉपिझम असं म्हणतो. ठीक आहे, आता डायस्ट्रॉपिझमचे दोन टाईप्स आहेत, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. ठीक आहे, आता व्हर्टिकलमध्ये काय म्हटलं आहे की जे इपिओजेनिक आणि ओरोजेनिक, जे इपिओरोजेनिक आणि ओरोजेनिक असे दोन टाईप्स आहेत. आता जे आता याचा मीनिंग समजून घ्या की नेमका काय आहे. जे इपिओरोजेनिक आहे याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये काय घडतं बघा की याच्यामध्ये एक तर फ्रॅक्चर, याच्यामध्ये काही फ्रॅक्चर्स होतात किंवा त्याला काय म्हणतात आपण दरी वगैरे म्हणतो ना, ज्याच्यामध्ये म्हणजे हे तोडफोडवाल्या ज्या काही प्रक्रिया असतात त्या इपिओरोजेनिकमध्ये मोडतात. ठीक आहे, आणि ज्या ओरोजेनिक ज्या घटना घडतात त्या काहीतरी अशा जसं की माउंटेन बिल्डिंग. आता समजा हे जे माउंटेन आहे हे माउंटेन बनतं. आता ह्या माउंटेन आपल्याला माहीत आहे की हा जवळपास हा फोल्ड होत असतो आणि दोन्ही इकून जेव्हा हे कॉम्प्रेस होतात त्याच्यामार्फत हे फोल्ड होत असतं. ठीक आहे, हे याचे नंतरचे टाईप्स आहेत. पण एक लक्षात घ्या की हे माउंटेन बिल्डिंग हे तयार करतं, याच्यामध्ये काही तोडफोड नाही आहे, तर हे उंच उंच होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता महत्त्वाचं म्हणजे काय की हे जे आपण जे आता इपिओरोजेनिक ज्याबद्दल बोलतो आहे ह्या इपिओरोजेनिकमध्ये जे कॉन्टिनेंटल बिल्डिंग्स आहे ह्या बनतात आणि ज्या ओरोजेनिक आहे याच्यामध्ये माउंटेन बिल्डिंग्स बनत असतात. आता जे इपिओरोजेनिक आहे याच्यामध्ये अपवर्ड आणि डाऊनवर्ड असे असतात. आता याच्यामध्ये काय होतं त्याचं नेमकं की याच्यामध्ये काही फ्रॅक्चर्स होतात. ठीक आहे, काही फ्रॅक्चर्स होतात आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काही फॉल्ट निर्माण होतात. म्हणजेच एकंदरीत तोडफोडवाल्या ज्या क्रिया असतात ह्या इपिओरोजेनिकमध्ये होत असतात. ठीक आहे, त्यानंतर जे ओरोजेनिक आहे हे माउंटेन बिल्डिंगमध्ये येत आहे. ठीक आहे, आता ओरोजेनिकमार्फत माउंटेन बिल्डिंग होतं. आता याच्यामध्ये सुद्धा दोन टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये एक फोर्सेस ऑफ कॉम्प्रेन्शन आणि फोर्सेस ऑफ टेन्शन. ठीक आहे, आता हे लक्षात घ्या की कॉम्प्रेन्शन म्हणजे काय आणि टेन्शन म्हणजे काय. आता कॉम्प्रेशन केव्हा होते, जेव्हा आता समजा हा एक हे मातीचा काहीतरी एक ढिगारा आहे. आता याला जर आपण दोन्हीकडून जर दाबत नेलं तर याच्यावर काय होईल, कॉम्प्रेन्शन होईल. म्हणजे दोन्हीकडून दाबल्यानंतर हा थोडा थोडा असा काहीसा असा उंच उंच होत जाईल. ठीक आहे, आणि हा खालून हा थोडा बारीक होत जाईल. ठीक आहे, अशा प्रकारच्या ज्या क्रिया घडतात त्या फोर्सेस ऑफ कॉम्प्रेन्शनमुळे घडत असतात, ज्यालाच नंतर आपण फोल्ड माउंटेन असं त्याचा एक एक्झाम्पल आहे. काय आहे फोल्ड माउंटेन, कारण की आपल्याला माहीत आहे की जे इंडियन कॉन्टिनेंट आहे हा काहीसा पुढे पुढे सरकत आहे, ज्याच्यामुळे कॉम्प्रेन्शन जो फोर्स ऑफ कॉम्प्रेन्शन तयार होऊन तो फोल्ड होत आहे. ठीक आहे, कारण की हिमालय हा फोल्ड माउंटेन आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया की आता पुढे म्हटलं आहे की जो फोर्सेस ऑफ टेन्शन म्हणजे काय असतं की बघा समजा हे हा एक दगड आहे, ह्या दगडामुळे काय होतं की एक फोर्स इकडल्या दिशेने वळतं आणि एक फोर्स इकडल्या दिशेने वळतं. म्हणजे एकंदरीत एक ॲट द सेम टाईम फोर्स हा
म्हणजे दोन्हीकडे वळल्यामुळे काय होते की ह्या दगडामध्ये काहीतरी अशी भेग पडते आणि याचे दोन तुकडे होतात, ठीक आहे. याच्यात आपण फॉल्ट म्हणजे फॉल्ट माउंटेन्स असं सुद्धा म्हणतो, म्हणजे याचे दोन विभाग होत असतात, ठीक आहे. इथपर्यंत आपण आलो, म्हणजे आता आपलं इंडोजेनिक प्रोसेसमधलं स्लो मुवमेंट्स किंवा डायस्ट्रॉपिझम हा संपलेला आहे, ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता पुढे जो दुसरा आहे की हा जो टॉपिक आहे, हा जो सडन मुवमेंटवाला जो टॉपिक आहे, याच्यामध्ये वल्कॅनिझम आणि अर्थक्वेक. आता सडन मुवमेंटमध्ये वल्कॅनिझम आणि अर्थक्वेक्स हा टॉपिक आपण मागील लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे, त्यामुळे यावर आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार नाहीत, ठीक आहे. आता आपण अर्थक्वेक हा डिस्कस केलेला आहे, वल्कॅनोसुद्धा हा डिस्कस केलेला होता. आता लक्षात घ्या की आपण मागे वल्कॅनो, ठीक आहे, वल्कॅनोज हा डिस्कस केला होता, इथे वल्कॅनिझम आहे, ठीक आहे. आता या दोन शब्दांमधील फरक लक्षात घ्या की आता वल्कॅनिझममध्ये काय म्हटलं आहे की जो मेल्टेड मॅग्मा असतो, जो पिघळलेला जो मॅग्मा असतो, तो त्याच्या संबंधित ही प्रक्रिया आहे. आणि जो वल्कॅनो असतात, वल्कॅनो हा इरप्ट होत असतो, ठीक आहे. वल्कॅनो हा पूर्ण इरप्ट होत असतो आणि अजून वल्कॅनिझम आहे हे पृथ्वीच्या आतसुद्धा हे घडू शकतं, ठीक आहे. आता समजा इथपर्यंत आला आणि फुटलं नाही तर आपण ज्याला ज्वालामुखी किंवा वल्कॅनो म्हणत नाही, ठीक आहे. तर अशा प्रक्रिया ह्या दोन शब्दांमध्ये तुम्ही फरक थोडासा लक्षात घ्या, वल्कॅनोज आणि वल्कॅनिझममधला. आता अर्थक्वेक्स म्हणजेच भूकंप. आता ह्या सडन घडणाऱ्या क्रियात, सडन म्हणजेच तात्काळ घडणाऱ्या क्रियात. आता असं नाही होत की भूकंप हा हळूहळू होत असतो असं नसतं, आणि ज्वालामुखीसुद्धा हळूहळू होतो असं नसतं, ते एकदम सडनली घडत असतात, ठीक आहे. तर ह्या आता आपलं इंडोजेनिक प्रोसेस तिथं संपलेला आहे. आशा आहे की तुम्ही जसजसं आपण हे वर्डची मिनिंग समजून घेतली ते तुम्ही त्या लिहून ठेवत असाल. जर लिहिले नसतील तर हा पूर्ण लेक्चर एकदा ऐका, नंतर पुन्हा लेक्चर जेव्हा ऐका रिपीट, हा लेक्चर जेव्हा तुम्ही पुन्हा ऐकाल तेव्हा तुम्ही तुमच्या नोट्स ह्या लिहत चला, जेणेकरून तुमचा पूर्ण हा टॉपिक चांगल्या प्रकारे कव्हर होईल, ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता पुढे आहे की एक्झोजेनिक प्रोसेसेस. आता लक्षात घ्या की जे एक्झोजेनिक प्रोसेसेस आहे ते काय आहे, की आता आपण एक्झोजेनिकची प्रोसेसेसची आपण डेफिनेशन सुरुवातीला डिस्कस केली. एक्झोजेनिक म्हणजे बाहेरील. आता हा पृथ्वी आहे, पृथ्वीच्या बाहेरील जो म्हणजे सर्फेसवर जे काही वातावरण म्हणता येईल किंवा वेदरिंग म्हणता येईल, इरोजन होतं, डिस्पोजिशनल होतं, जे काही प्रक्रिया घडत असतात त्याच्यामार्फत, म्हणजे पृथ्वीच्या म्हणजे पृष्ठभागाच्या बाहेरील ज्या काही क्रिया होतात त्या एक्झोजेनिक प्रोसेसच्या अंतर्गत येतात, ठीक आहे. म्हणजे ते बाहेरील जे सबस्टन्स असतात त्यांच्यामार्फत या प्रक्रिया घडत असतात. आता त्याच्यामधील सर्वात महत्त्वाचं आहे की वेदरिंग, याला तुम्ही स्टार करून ठेवा आणि याला व्यवस्थित समजून घ्या की वेदरिंग म्हणजे काय. याचा जर मराठी अर्थ जर सांगायचा झाला तर अपक्षरण, याला मराठीत काय म्हणतात, अपक्षरण, ठीक आहे. अपक्षरण असं याला वेदरिंगला म्हणतात. आता हे वेदरिंग म्हणजे नेमकं काय असतं की समजून घ्या की हे जे पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीच्या सर्फेसवर, ठीक आहे, ह्या पृथ्वीच्या सर्फेसवर थोडा जरी चेंजेस झाला असेल, काहीही चेंजेस हो, आपण त्याला आपण मायनर चेंजेस म्हणा किंवा मोठा बदल म्हणा, ज्याही प्रकारे चेंजेस होत असतील त्याला आपण वेदरिंग असं म्हणत असतो. म्हणजेच वेदरिंग म्हणजे काय तर झिज होणे किंवा त्याचं अपक्षरण होणे, ठीक आहे. तर आता हे जे वेदरिंग आहे, जे अपक्षरण आहे, याच्यासाठी तीन कारणं महत्त्वाची आहे, ज्याच्यामध्ये पहिलं आहे की फिजिकल, दुसरं आहे केमिकल आणि तिसरं आहे बायोलॉजिकल, ठीक आहे. आता फिजिकलमध्ये काय काय होत येतं आहे ते लक्षात घ्या की फिजिकलमध्ये अनलोडिंग अँड एक्सपॅन्शन. आता हे लक्षात द्या की अनलोडिंग अँड एक्सपॅन्शन म्हणजे काय. तर आता आपल्याला माहीत आहे की जे त्याला काय म्हणता येईल की जे असे दगड असतात, आता एक्झाम्पल जे माध्यमातून ते एक एक समजत चला की आता हा एक दगड आहे, ह्या दगडामध्ये काहीतरी अशी एक थोड्याशा अशा भेगा असतात, ठीक आहे. ह्या भेगांमध्ये काय होते की काही पाणी हे साचत असतात. हे पाणी साचल्यामुळे काय होते की याच्यामार्फत पाणी साचल्यानंतर जे काय होते पाणी हे जे गरम होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सतत प्रक्रिया होत असतात. त्याच्यामुळे काय होतं की ह्या दगडाचे जे वरची जी साल असते त्याला म्हणतात आपण, वरची जी लेअर असते ते पूर्ण निघून जाते, ठीक आहे. ही जी अशी प्रक्रिया घडते ती अनलोडिंग अँड एक्सपॅन्शनमध्ये ती घडत असते, ठीक आहे. आता त्याच्यानंतर सेकंड आहे की टेम्परेचर चेंजेस अँड एक्सपॅन्शन. आता टेम्परेचर चेंजेस अँड एक्सपॅन्शन हे लक्षात घ्या की काय असते, की हे पृथ्वी म्हटल्यापेक्षा हे दगड आहे, ठीक आहे. ह्या दगडामध्ये काही भेगा असतात, ह्या भेगामुळे आपण पाणी आतमध्ये गेलेलं असते. आता पाणी आतमध्ये गेल्यानंतर आता टेम्परेचरमुळे माहीत आहे आपल्याला पाणी म्हटल्यापेक्षा की हा दगड आहे, ह्या दगडामध्ये टेम्परेचरमुळे हा दगड गरम होतो, म्हणजेच जेव्हा दगड हा गरम होतो तेव्हा तो
एक्सपांड होतो, हे लक्षात घ्या की जेव्हा दगडा गरम होतो तेव्हा तो एक्सपांड होतो आणि रात्रीच्या वेळेस तो थंड होतो, ठीक आहे. थंड झाल्यामुळे तो पुन्हा कॉम्प्रेस होतो, ठीक आहे. दगड तापमानामुळे हा गरम होऊन तो एक्सपांड होतो आणि थंड झाल्यानंतर तो कॉम्प्रेस होतो. अशी सतत प्रक्रिया त्यावर होत असल्यामुळे ही जी वरची लेअर आहे ती सुद्धा काही दिवसांनी ते ढळ म्हणजे ते ढासाळून जाते किंवा ते निघून जाते, ठीक आहे. म्हणजे त्याचं इरोजनसुद्धा होत असतं, ठीक आहे. आता थर्डवाला काय आहे की फ्रीजिंग, थॉविंग अँड फ्रोस्ट वेडिंग. आता हे नेमकं काय आहे हे थोडं व्यवस्थित लक्षात घ्या की नेमकं काय आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये म्हटलं आहे की जेव्हा हात आहे एक दगड, पूर्ण लक्षात घ्या, हे एक्झाम्पल आपण यासाठी घेतो आहे की ते तुम्हाला एकच एक्झाम्पल आपण विविध पद्धतीने डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्यांच्यामधील फरक हा समजून व्यवस्थित समजावा म्हणून हे आपण एकच उदाहरण ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या अभ्यासण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. तर आता हे जे फ्रीजिंग, थॉविंग अँड फ्रोस्टिंग जे वेडिंग जे आहे याच्यामध्ये काय म्हटलं आहे की सेम प्रक्रिया होत असतात. फक्त याच्यामध्ये आता काही ठिकाणी आपल्याला माहीत आहे की ही पृथ्वी आहे. आता पृथ्वीवर जे वरचा भाग आहे किंवा खालचा भाग आहे, जे नॉर्थ पोल आणि साऊथ पोलमध्ये कसं आहे आपल्याला माहीत आहे की तिथे बर्फ हा मोठ्या प्रमाणात होत असतो, ठीक आहे. आता आणि तिथे सूर्य पण आहे, सूर्याची किरण पण पोचतातच. आता दिवसा जेव्हा सूर्यकिरण असतात तेव्हा त्याच्यामध्ये हा जो दगड असतात दगडामध्ये पाणी सा म्हणजे पाण्या भेगवीनमधून ते पाणी आतमध्ये घुसतं. त्याच्यानंतर तिथे एवढं थंड वातावरण असतं की ते रात्रीच्या वेळेस ते पूर्ण त्याचा बर्फ बनत असतो. आता बर्फ बनल्यानंतर आपल्याला माहीत आहे की पाण्याला कमी जागा लागते आणि बर्फाला तेवढ्याच पाण्याच्या बर्फाला जास्त जागा लागते. त्याच्यामुळे काय होतं की त्या दोन्ही या बर्फाच्या गॅपमध्ये दगडाच्या गॅपमध्ये तो बर्फ मोठा मोठा होत जातो आणि ते त्याच्यामुळे तिथे वेदरिंग हे घडत असतं, ठीक आहे. हे काही फिजिकल आपण डिस्कस केलेले आहेत. तर आता आपण पुढे जाऊया. आता पुढे आहे की केमिकल. आता केमिकलचे सुद्धा तीन टाईप्स आहेत, ठीक आहे. वेदरिंग हे केमिकल म्हणजे काय असते की केमिकल म्हणजे रासायनिक, ठीक आहे. त्याच्यामध्ये तीन टाईप्स आहेत. पहिलं आहे सॉल्युशन. आता सॉल्युशन म्हणजे काय की काहीतरी मिक्स होणं, जसं की आपण निंबू आणि पाणी हे जेव्हा एक केलं त्याचं आपण एक नवीन सॉल्युशन तयार केलं, ठीक आहे. तर याच्यामार्फतसुद्धा आता जसं की याचं एक्झाम्पल त्याचं झालंच तर एक लाईमस्टोन आहे. लाईमस्टोन म्हणजे चुनखडक. आपल्याला माहिती आहे की चुनखडक आपण पाण्यात टाकल्यानंतर तो पूर्णतः भिजून जातो, ठीक आहे. म्हणजे त्याचा फॉर्म पूर्ण चेंज होऊन जाते. असंच जमिनीच्या आतमध्ये सुद्धा होत असतं, ठीक आहे. त्यालाच आपण सॉल्युशन थ्रू वेदरिंग होतं असं म्हणतो. त्यानंतर आहे कार्बोनेशन. आता दुसरा की कार्बोनेशन म्हणजे काय की जे काही मिनरल्स असतात, जे काही मिनरल्स असतात त्याच्यामध्ये म्हणजे कार्बन डायऑक्साईडची प्रक्रिया होऊन त्याचं वेदरिंग होत असतं. आता फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालंच तर आता लोखंड आहे. लोखंडाचं जे आता समजा CO2 सोबत जर काही प्रक्रिया झाली तर त्याच्यावर गंज चढतो. आता गंज चढल्यामुळे काय होतं की लोखंडाची झीज होते, ठीक आहे. हे आपण फक्त एक्झाम्पल वाईज घेतो आहे जेणेकरून तुमच्या व्यवस्थित ते लक्षात येईल, ठीक आहे. आता लोखंडाला गंज आल्यानंतर लोखंडाची झीज होताना आपल्याला दिसते, म्हणजेच त्याचं वेदरिंग होते, ठीक आहे. त्यानंतर आहे हायड्रेशन. आता हायड्रेशन समजून घ्या की हायड्रेशन म्हणजे पाण्यामुळे सेम आता हे जे आपण फिजिकलमधलं जे काही हे जे फ्रीजिंग आणि थ्रोविंग जे घेतलं सेम हे हायड्रेशनमध्ये सुद्धा आपल्याला म्हणता येईल. कारण की फक्त एवढं लक्षात घ्या की जे हायड्रेशन होतं याच्यामध्ये फ्रीजिंग होत नाही फक्त, ठीक आहे. बाकी तर सेम होतं, कारण की पाणी आतमध्ये जातं, ते थंड झाल्यानंतर ते एक्सपांड होतं, ठीक आहे. आणि गरम झाल्यानंतर पुन्हा ते कॉम्प्रेस होऊन जातं. अशा काहीशा प्रक्रिया ह्या केमिकल रिॲक्शनमुळे सुद्धा वेदरिंग होत असतं. आणि महत्त्वाचं तिसरं म्हणजे की जे बायोलॉजिकल वेदरिंग आहे याच्यामध्ये काय काय होत असतं की बघा, याच्यामध्ये प्राणी, वनस्पती आणि मानव ह्या तिघांच्या मार्फत हे जे काही बायोलॉजिकलसुद्धा वेदरिंग होत असतं. आता प्राण्यांमार्फत कसं होतं तर आपल्याला माहीत आहे की उंदीर झाले, घुशी झाल्या, ठीक आहे. त्यानंतर इतर काही प्राणी झाले जे त्यांच्यासाठी बीळ बनवतात, खड्डा खणतात, हे जे असतात प्राणी असतात यांच्यामार्फतसुद्धा बायोलॉजिकल वेदरिंग होत असतं, ठीक आहे. त्यानंतर वृक्ष. आपल्याला माहिती आहे की हे झाड आहे, ह्या झाडाचे मुळं आपल्याला माहिती आहे की हे खडक खालचे पूर्ण खडक हे फोडून हे आतमध्ये हे शिरत असतं. त्याच्यामुळे इथलेसुद्धा बदल हे घडत असतात. त्यासाठीसुद्धा वनस्पती हे जबाबदार असतात, म्हणजेच बायोलॉजिकल वेदरिंग होत असतं. आणि मानवसुद्धा आपल्याला माहिती आहे की आपण साधं चाललं जरी आपण मातीवर साधं चाललं जरी तरी हे बायोलॉजिकल वेदरिंग होत असतं. कारण की जो त्याचा जो सरफेस जो आहे हा त्याचा सरफेसचा जो म्हणजे पृष्ठभाग जो आहे काहीसा बदललेला आपल्याला दिसत असतो. त्याच्यामुळे आपण मायनिंग म्हणू शकतो. मायनिंग जसं आपण खाणकाम करतो तर पूर्ण बदल होऊन जातो, ठीक आहे. आपण घरं बांधतो तर पूर्ण बदल होऊन जातो. आपण साधं चाललं जरी तरी आपल्या चपलीचा किंवा पायाचा ठसा हा त्या
पृष्ठभागावर उमटत असतो, म्हणजे त्याचा फॉर्म हा चेंज होत असतो, हे काही आपण वेदरिंग इथे डिस्कस केलेलं आहे. आशा आहे की ते तुम्हाला समजत असेल. ठीक आहे, त्यानंतर आता पुढे आहे की मास मुवमेंट. आता लक्षात घ्या की मास मुवमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. आता मास मुवमेंट म्हणजे काय असतं की याच्यामध्ये लक्षात घ्या की मास मुवमेंट म्हणजे जे काही त्याला काय म्हणता येईल की जे काही बायोलॉजिकल जे त्याला एजंट म्हणतो आपण, ठीक आहे, जे बायोलॉजिकल जे म्हणजे बायोलॉजिकलने म्हणता येईल त्याला त्याला म्हणता येईल जिओमॉर्फिक एजंट्स. जे जिओमॉर्फिक एजंट असतात, जे जिओमॉर्फिक एजंट असतात ज्याला आपण जसं की जिओमॉर्फिक एजंटचं जर एक्झाम्पल झालं असतं, जे काही नद्या असतात, जे काही म्हणजे चालतं वाहतं पाणी असते, जे काही हवा असते, याच्यामार्फतसुद्धा ज्या प्रोसेसिंग होत असतात, बदल होत असतात, ठीक आहे, जे इरोजन आणि एक्सपोजनमध्ये असतात ते मास मुवमेंटमध्ये नसते. आता लक्षात घ्या की मास मुवमेंट म्हणजे नेमकं काय असते. मास मुवमेंटचे दोन टाईप्स असतात, एक स्लो मास मुवमेंट असते आणि एक रॅपिड मास मुवमेंट होते. आता स्लो मास मुवमेंट म्हणजे आता याच्यात दोन टाईप्स आहेत, एक क्रीप आहे आणि एक सॉलिफिकेशन आहे. कुठलं आहे ते? सॉलिफ्लक्शन आहे, सॉरी, हां सॉलिफ्लक्शन आहे. ठीक आहे, आता क्रीप म्हणजे काय ते एकदम रांगणे. आता हे जे स्लो मास मुवमेंट होतात याच्यामध्ये मेनली फोकस होते की जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ह्या फोर्सच्या माध्यमातून ह्या मास मुवमेंट ह्या घडत असतात. एवढं लक्षात ठेवा की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याच्या माध्यमातून मास मुवमेंट ह्या घडत असतात. याच्यामध्ये ना रनिंग वॉटर वर्क करत, ना ग्राउंड वॉटर वर्क करत, ना ग्लेशियर वर्क करत, ना वेव्ज अँड करंट किंवा वाइंड म्हणजे वारासुद्धा हे काहीही याच्यामध्ये म्हणजे इन्वॉल्व नसते. कशामध्ये? मास मुवमेंट घडण्याच्या प्रक्रियेमध्ये. ठीक आहे, तर आता जे आपण म्हटलं आहे की जे स्लो मास मुवमेंट आहे, जे स्लो मास मुवमेंटच्या दोन टाईप्स आहेत, एक क्रीप आहे, एक आहे सॉलिफ्लक्शन. आता क्रीप म्हणजे काय, त्याचं मराठीत जर उच्चारण करायचं झालं तर रांगणे. आता हे जे स्लो प्रोसेस होत आहे, ही एवढी स्लो प्रोसेस होते ते आपल्या साध्या डोळ्याने ते दिसू शकत नाही, तर दिसले तरी ते अगदी नगण्य असतं. आता समजा की हे ह्या जे सर्व घडामोडी घडत आहेत ह्या पूर्णतः उतारावर घडत असतात. ठीक आहे, पूर्णतः उतारावर घडत असतात. फरक फक्त एवढा असतो की कोणाचा स्लो भाग कमी उताराचा असतो तर कोणाचा असा जास्त उताराचा असतो, याचा अनुषंगाने हे मास मुवमेंट ह्या घडत असतात. ठीक आहे, कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी काही ना काही तर त्याला म्हणजे त्याला तिरपेपणा लागेल, म्हणून हे या अनुषंगाने हे मास मुवमेंट घडत असतात. आता क्रिपिंग म्हणजे काय, तर लक्षात घ्या की क्रिपिंग म्हणजे रांगणे. एकदम हा साधा अगदी कमी उताराचा स्लोप आहे ज्याच्यावर हे माती किंवा वाळू हे वाहत असतात. ठीक आहे, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ठीक आहे, त्यानंतर सॉलिफ्लेक्शनचाही सेम अर्थ आहे. ठीक आहे, फरक फक्त एवढा आहे की सॉलिफ्लेक्शनमध्ये थोडेसे जे काही दगड असतात ते थोडेसे त्याला काय म्हणता येईल की जे असतात ना असे एकदम फाईन प्रकारचे त्याच्यामध्ये असतात. जे फाईन असतात ते पूर्णतः व्यवस्थित ते वाहत असतात, थोडे हळूहळू ते वाहत असतात, पुढे ते सरकत असतात. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. पुढे म्हटलं आहे की जे रॅपिड मास मुवमेंट आहे, हे लक्षात घ्या. रॅपिड मास मुवमेंटवर या अगोदरसुद्धा आयोगाने क्वेश्चन हे विचारलेले आहेत. तर आता एक एक पॉईंट लक्षात घ्या की रॅपिड मास मुवमेंट, आता साहजिक आहे की रॅपिड आहे म्हणजे फास्ट होईल. आता फास्ट मुवमेंट होईल तर याचा उतारसुद्धा हा जास्त असणार आहे. ठीक आहे, याचा उतारसुद्धा हा जास्त असणार आहे. आता लक्षात घ्या की जो अर्थ फ्लो आहे हे काय आहे. अर्थ फ्लो काय आहे, समजा हा पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे असा काहीसा उतार आहे. आता हा जो अर्थ फ्लो असतो हा समजा इथून जर काही मड असेल, समजा इथं जर मड असेल तर हा मड पूर्णतः खालच्या दिशेने हे वाहत असतो, म्हणजे हा पूर्णतः चारही दिशेने हा पसरत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो मड फ्लो आहे हे व्यवस्थित लक्षात घ्या. अर्थ फ्लो तुमच्या लक्षात आला की हा जो मड आहे हा पूर्ण दिशेने हा वाहत असतो. आणि ठीक आहे, हा झाला अर्थ फ्लोची डिफिनेशन. आता मड फ्लो म्हणजे काय होते की बघा की मड फ्लोमध्ये काय होते, हा समजा पृथ्वीचा पृष्ठभागाला इथूनसुद्धा मड हा फक्त असा काहीसा एखाद्या नालीतून बारीक नालीतून हा वाहत असतो. ठीक आहे, हा पूर्ण पृथ्वीवर हा पसरत नसतो. एवढं फक्त याच्या दोन्हीमधला फरक तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर जे डेब्रिज ॲव्हलेन्सेस आहे, जे डेब्रिज ॲव्हलेन्सेस म्हणजे की हा पूर्ण मड जो असतो हा पूर्ण मड हा मोठ्या जसं की आपण नद्या असतात ना, ह्या नद्यांसारखी हे मड असं वाहत असतात उतारावरून, त्याला आपण डेब्रिज ॲव्हलेन्सेस असं म्हणत असतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे म्हटलं आहे की लँडस्लाईड. आता लँडस्लाईड ह्या तीन प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की स्लंप म्हटलं आहे, डेब्रिज स्लाईड म्हटलं आणि रॉक स्लाईड. आता लक्षात घ्या की स्लंप लँडस्लाईड म्हणजे काय. ठीक आहे, आता हा समजा हा उतार आहे. ठीक आहे,
हा असा काहीसा उतार आहे, इथून एक दगड असा पडला, ठीक आहे. हा दगड असा पडल्यानंतर हा जेव्हा खाली येईल तेव्हा हा पूर्ण असा थोडासा काहीसा यू टर्न घेतो, याला आपण स्लंप असं म्हणतो. तर याची डायग्रॅम कशी होईल मग दुसरी, तर अशी, ठीक आहे. हा जो दगड आहे हा दगड खाली आला, नंतर हा दगडाने काहीसा असा आकार घेतला आहे, म्हणजे इथे थोडासा त्याने यू टर्न घेतलेला आहे, ठीक आहे. तर आता डेब्री स्लाईड आणि रॉक स्लाईडमधला फरक लक्षात घ्या की हे जे आपण आता डिस्कस केलेलं आहे, समजा ही जी डायग्रॅम आपण काढलेली होती, याच्यामधून जर काहीसे बारीक बारीक खडं म्हणजे जे बारीक बारीक दगड आहे हे जर खाली येत असेल ॲटोमॅटिक, ठीक आहे, ॲटोमॅटिक म्हटलं म्हणजे एकदा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते खाली येत असेल तर त्याला आपण डेब्री स्लाईड असं म्हणतो. आणि जर हे जर दगड जर मोठ्या आकाराची असतील तर याला आपण रॉक स्लाईड असं म्हणत असतो, ठीक आहे. हे झालं आता आपलं मास मोमेंट डिस्कशन, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता पुढे आहे की जे इरोजन आहे आणि जे डिपॉजिशनल आहे यावर आपण एक स्पेशल लेक्चर हा घेणार आहोत, ठीक आहे. कारण की हा लेक्चर थोडा मोठा आहे आणि समजून घ्यायचे आपल्याला जे काही याच्यामार्फत जे काही भूरूपे तयार होतात, जे काही याच्या लँडफॉर्म्स तयार होतात, जे काही इरोजनमुळे किंवा डिपॉजिशनल ज्याचे काही प्रकार असतात ते आपण पुढील लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्या की जे इरोजन आणि डिपॉजिशनसाठी कोणकोणते घटक कारणीभूत आहेत, त्याच्यामध्ये रनिंग वॉटर. आता इथे रनिंग वॉटर काय म्हटलं आहे, इथे आपण रिव्हर म्हटले नाही किंवा सी म्हटलेले नाही, ठीक आहे. तर याच्या आपण रनिंग वॉटर ज्याच्यामध्ये कुठलंही पाण्या म्हणजे जे काही वाहतं पाणी आहे त्या वाहत्या पाण्यामुळे जे काही एक्झोजेनिक प्रोसेस घडत असतात, ज्याच्यामध्ये रनिंग वॉटर, त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर, त्याच्यानंतर ग्लेशियर म्हणजे हिमनद्या, वेव आणि करंट, म्हणजेच वेव म्हणजे जे असतात ना लाटा किंवा करंट, ठीक आहे. त्याच्यानंतर वाइंड, वाइंड म्हणजेच वारा, याच्यामार्फतसुद्धा इरोजन होतं आणि यांच्याच मार्फत डिपॉजिशनसुद्धा होत असतं, ठीक आहे. आशा आहे की तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजलं असेल. हा जो आपण पार्ट सोडलेला आहे इरोजन आणि डिपॉजिशनल, हा आपण पुढील लेक्चरमध्ये हा अगदी चांगल्या प्रकारे हा डिस्कस करणार आहोत. म्हणून तुम्ही फक्त हेडिंगमध्ये एवढं टाकून ठेवा आणि जसंच्या तसं तुम्ही लिहून ठेवा, ठीक आहे. आणि हे आपण पुढील लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आता महत्त्वाचं म्हणजे की काय, जे काही हे तर एक लक्षात घ्या की जे डीन्युडेशन प्रोसेसेसमध्ये काय आहे की ह्या ज्या प्रोसेसेस दिलेल्या आहेत ज्या आपण अगोदर डिस्कस केल्या आहे, वेदरिंग, मास मुवमेंट आणि इरोजन किंवा ट्रान्सपोर्टेशन, ठीक आहे. हे ज्या आपण मागील स्लाईडवर डिस्कस केलं, वेदरिंग, मास मुवमेंट आणि इरोजन आणि डिपॉजिशनल, आता याच्या मागे कोणकोणते फोर्सेस वर्क करतात याला तुम्ही स्टार करून ठेवा, ठीक आहे. आता जे वेदरिंग होतं त्या वेदरिंग मागे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॉलिक्युलर स्ट्रेसेस अँड केमिकल ॲक्शन्स, ठीक आहे, यांच्यामार्फत वेदरिंग होत असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जे मास मुवमेंट आहे याच्यासाठी फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा लागत असतो, ठीक आहे. मास मुवमेंटसाठी फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असतो. आणि इरोजनल किंवा जे ट्रान्सपोर्टेशन आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच डिपॉजिशनल, कारण की एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी डिपॉजिट होतात, म्हणजे एका ठिकाणून दुसरीकडे जातात म्हणजेच ते ट्रान्सपोर्ट होत असतात, ठीक आहे. त्यालाच आपण ट्रान्सपोर्टेशन असं सुद्धा म्हणतो. आणि याच्यासाठी लागते किनेटिक एनर्जी. किनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा, ठीक आहे. गतिज ऊर्जेमार्फत ते क्रिया होत असतात. हे काहीसे याला तुम्ही स्टार करून ठेवा, कारण की हा एनसीईआरटीच्या बुकमधील हा पूर्णचा जो फिगर 6 डीन्युडेशन प्रोसेसेस अँड देअर काय ड्रायव्हिंग फोर्सेस हे डायग्राम त्यांनी दिलेली होती. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे, कारण की याच्यावर डायरेक्ट आपल्याला स्टेटमेंट विचारू शकतात. असं विचारू शकतात की मास मुवमेंट घडण्यासाठी खालीलपैकी कुठला फोर्स किंवा कुठली एनर्जी म्हणजे त्यांना लागते. तर तुमच्यासमोर ऑप्शन देतील ते की केमिकल ॲक्शन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, किनेटिक एनर्जी, नन ऑफ दिस. तर त्याचं उत्तर राहील ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यांसारखे स्टेटमेंट आयोग बनवू शकते, ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे लेक्चर्स आपण आता डिस्कशन केलेलं आहे. आशा आहे की ते तुम्हाला पूर्ण समजले असेल, ठीक आहे. तर हा होता आजच्या व्हिडिओचा शेवट. आशा आहे की आज तुम्हाला नवीन नक्कीच शिकायला मिळालं असेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर याच्या संबंधित तुम्हाला काही डाऊटफुल असेल किंवा एखादा क्वेरीज असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा टाईप करू शकता, ज्याचं निराकरण MPSC लक्षमार्फत नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, ठीक आहे. तर आता लेक्चर तुम्ही हा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून त्यांचासुद्धा या लेक्चरचा फायदा होत राहील, ठीक आहे. तर तुम्ही व्हिडिओ आज शेवटपर्यंत पाहिलात, ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईकसुद्धा केलं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, व्हिडिओला लाईक केलं, आणि त्यासाठी तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपला दिन शुभ जावो.